इतिहास हा बऱ्याचदा खरा इतिहास नसतो. आपल्या सर्वांना माहिती असणारा अशोक राजा म्हणजे कलिंगा युद्धात मोठा रक्तपात पाहून युद्धांचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारलेला अशोक राजा. तत्कालीन शिलालेखांच्या आधारे हे सिद्ध करता येतं की कलिंगा युद्धाच्या आधी 2 वर्ष म्हणजे इ.स.पूर्व 264 लाच अशोक राजानं बौद्ध धर्मात प्रवेश केलेला होता. संजीव सन्याल सारख्या अभ्यासकांनी आता हे दाखवून दिलंय की अशोक राजाबद्दल हे जे आपण मानत आलेलो आहोत याला खूप कमी ऐतिहासिक आधार आहे. नमस्कार, मी वृषाली घाटपांडे विचारचक्रमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. इतिहास हा बऱ्याचदा खरा इतिहास नसतो. ऐतिहासिक घटना, समाजव्यवस्था, राज्यव्यवस्था, धार्मिक जातीय भावना, वैयक्तिक आशा आकांक्षा या सगळ्या तुलनेनं कडू गोष्टींचं सामान्य माणसाच्या पचनी पडेल असं कॉकटेल म्हणजे इतिहास असतो. स्वातंत्र्योत्तर काळात असंच एक कॉकटेल भारतीय समाजाला पाजण्यात आलं, ते म्हणजे अशोका द ग्रेट. आपल्या सगळ्यांना माहिती असलेला अशोक राजा म्हणजे कलिंगा युद्धात मोठा रक्तपात पाहून युद्धाचा त्याग करून बौद्ध धर्म स्वीकारलेला अशोक राजा. पण आता संजीव सन्याल सारख्या बऱ्याच अभ्यासकांनी हे दाखवून दिलंय की अशोक राजाबद्दल आपण हे जे मानत आलेलो आहोत याला खूप कमी ऐतिहासिक आधार आहे. आपल्याला माहिती नसेल की बिंदुसार म्हणजे अशोक राजाच्या वडिलांचं 274 निधन झालं आणि त्यावेळी आपल्या 99 सावत्र भावंडांना मारून आणि मोठ्या गृहयुद्धानंतर अशोक राजा 270 गादीवर बसलेला होता. सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे कलिंगाच्या हल्ल्यानंतर युद्धाबद्दल मनपरिवर्तन होऊन अशोक राजानं बौद्ध धर्मात प्रवेश केला. पण ऐतिहासिक पुराव्यांकडे तटस्थ दृष्टीनं बघितल्यावर असं लक्षात येतं की कलिंगाचं युद्ध हे 262 झालेलं होतं आणि तत्कालीन शिलालेखांच्या आधारे हे सिद्ध करता येतं की कलिंगाच्या युद्धाच्या 2 वर्ष आधीच म्हणजे 264 अशोक राजाने बौद्ध धर्मात प्रवेश केलेला होता. आजपर्यंत हे ज्या शिलालेखांच्या आधारे सांगितलं गेलं आहे ती शिलालेखांची गोष्टसुद्धा फार मजेशीर आहे. कलिंगाच्या युद्धानंतर अशोक राजाला पश्चाताप झाला हे ज्या शिलालेखांमध्ये सांगितलं आहे ते शिलालेख आजच्या वायव्य पाकिस्तानात सापडतात. या उलट ओडिशात जे शिलालेख सापडतात त्यात अशोक राजाच्या पश्चातापाबद्दल चकार शब्दसुद्धा नाही. या उलट कुठल्याही वन्य जमातींनी जर अशोक राजाविरुद्ध बंड पुकारलं तर त्यांना हिंसक शिक्षा करण्यात येईल हे कलिंगाच्या युद्धानंतर सापडलेल्या शिलालेखांमध्ये लिहिलेलं आहे. त्यामुळे अशोकाचे ते शिलालेख हे भविष्यकालीन समाजासाठी होते, वर्तमानातल्या पश्चातापासाठी नाही. आता हे सगळं ऐकल्यावर आपल्याला प्रश्न पडेल की हे सगळं आपल्याला इतिहास म्हणून का शिकवलं गेलं. अभ्यासक संजीव सन्याल यांच्या मते जेव्हा देश स्वतंत्र झाला तेव्हा देशाचे प्रमुख नेते म्हणजे पंडित नेहरू आणि प्रमुख इतिहासकार यांच्यावर समाजवादी विचारसरणीचा पगडा होता. पण भारतीय परंपरेमध्ये, इतिहासामध्ये किंवा प्रजेच्या सर्वांगीण आयुष्यामध्ये समाजवादी विचारसरणीचा प्रभाव कधीच नव्हता. या उलट कौटिल्याच्या अर्थशास्त्रामध्ये ताकदवान पण लिमिटेड स्टेटची कल्पना सांगितली आहे, ज्याच्यामध्ये राज्याचं काम हे अंतर्गत सुरक्षा, देशाचं संरक्षण किंवा कायदा सुव्यवस्था पाळणं इतकंच आहे. सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे इतिहास कितपत खरा असतो हा प्रश्न आहेच. बऱ्याचदा तो सत्ताधारी वर्गाचा दृष्टिकोन असतो. हा समाजवादी प्रोजेक्ट वाढवण्यासाठी असा भारतीय आदर्श जो समाजवादी कल्पनांच्या जवळ जाणारा असेल असा निर्माण करणं गरजेचं होतं. आणि म्हणूनच अशोका द ग्रेट हा इतिहास आपल्यासमोर मांडण्यात आला आणि खरा इतिहास हा बाजूला राहिला. आपल्याला या समाजवादी राजाचा इतकाच इतिहास माहिती आहे पण हा राजा यशस्वी राजा नव्हता हा इतिहास माहिती नाही. अशोक राजाच्या शेवटच्या कार्यकाळात बंड, गृहयुद्ध, आर्थिक तणाव यात त्याचं राज्य रसात आला गेलेलं होतं. त्याच्या मृत्यूनंतर म्हणजे 232 नॉर्थ वेस्ट इंडिया मौर्य साम्राज्यातून तुटून बाहेर पडलेला, दक्षिणेत सातवाहनांचं राज्य आलेलं, कलिंगा स्वतंत्र राज्य झालेलं. त्यामुळे
अशोकाचा समाजवादी इतिहास आपल्याला माहिती आहे, पण हा राजा यशस्वी राजा नव्हता हा इतिहास आपल्याला माहिती नाही। तेव्हा इथून पुढे अशोक राजाबद्दल तुम्ही जेव्हा केव्हा काही वाचाल तेव्हा मागच्या 70 वर्षात वाचलेला बघितलेला इतिहास आणि आता नव्यानं समोर येत असणारा इतिहास यातला फरक लक्षात असू द्या। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा। आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, इतरांना शेअर करा। चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर अवश्य सबस्क्राईब करा, त्याच्या शेजारचा बेल आयकॉन दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील। धन्यवाद।